नमस्कार, एनबीसी न्यूज मध्ये मी क्षितिजा देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते. मराठा आरक्षण या मुद्द्यावर आज आपण मराठा आरक्षण समन्वयक जे अनिल बबलू पाटील पोळ आहेत औरंगाबाद वरून यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार सर, खूप खूप स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. मराठा समाजाच्या आरक्षणावर आज पुन्हा निर्णय आला आणि तारीख ते तारीख या मराठा आरक्षणाच्या सुनावणीला मिळते आहे. काय आपलं मत आहे ऍज अ समन्वयक म्हणून, काय सांगाल? आता जे याचिकाकर्ते आमचे विनोद भैया पाटील आहे त्यांची मी आता टीव्हीवर बाईटच बघत होतो आणि मला न्यूज आली की 25 तारीख हे पुढे ढकललेली आहे. त्यामध्ये तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, भरपूर दिवसापासून आरक्षणाची पहिली पेची सुटली, नंतर परत कोर्टात गेलं, परत आता कोर्टात गेलं. असं कधी तारीख पे तारीख, तारीख पे तारीख चालू असलं तर नोकर भरतीत असतील, एसईबीसीचे विद्यार्थी असतील, ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना पुढे ऍडमिशन घ्यायचं आहे किंवा ज्यांना शैक्षणिक वर्ष असतील, हे थोडस किचकटच होत चाललेलं आहे. पण आता न्याय प्रविष्ठेमध्ये असल्यामुळे आपण न्यायालयाचा आपल्याला मान असतो, त्या हिशोबाने आपण काही याचिकाकर्ते असतील, ते जे करताय विधी तज्ज्ञ असतील किंवा आमचे जे मराठी समन्वयक असतील, राज्याचे जे समन्वयक सर्व मिळून जिथे ठरवतील तेच आम्हाला करावं लागेल. तसं कुठल्याही प्रकारे कोर्टाचा अवमान होईल असं आम्ही वागणार नाही. पण मला एक सांगायचं आपल्या माध्यमातून की कितीतरी आंदोलन केले, 58 मोठे आंदोलन झाले, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, कायगावचं आंदोलन झालं, 42 बांधव आमचे तरुण हुतात्मा झाले, त्यानंतर 13 ते 14 हजार तरुणांवर गुन्हा दाखल झाले. ते आज पण गुन्हे आम्ही भोगतोय. मी पण एक, माझ्याबरोबर पण भरपूर 3 ते 4 गुन्हे आहे. मी सुद्धा आज कोर्टात खेट्या मारतोय. तरी सुद्धा कधी एवढं करून कधी आरक्षण मिळत नसेल तर फारच हातात झालेली गंमत आमची वाटतीये. तरी या ठिकाणी मला असं वाटतं की शिवसेना भाजपची सरकार असती तर हे कोर्टात, सुप्रीम कोर्टात गेलं नसतं, आरक्षणाला स्थगिती मिळाली नसती. माझं तरी वैयक्तिक माझं तरी मत असं आहे की हे सुप्रीम कोर्टात जाण्याचं कारण फक्त राजकीय हेतुपोटी झालेलं आहे, बाकी काहीच नाही. आणि मला तरी वाटतं की ह्या सरकारने आरक्षण देण्यासाठी चांगल्या प्रकारे तिथे लक्ष देऊन आणि जो टाइम पिरियड असेल त्यामध्ये सगळं करून घेतलं तरच योग्य प्रमाणात, चांगल्या प्रमाणात याचे रिझल्ट येतील. नाही तर हे तारीख पे तारीख, तारीख पे तारीख हे चालूच राहणार. कारण की आता भैया बोलले की सरकारने याच्यात विशेष लक्ष घालून आरक्षणाची जी स्थगिती थांबलेली आहे ते उठवण्यासाठी सुप्रिनेरी असेल किंवा काहीतरी वेगळ्या पद्धतीने जे असेल ते केलं पाहिजे. आणि काय आता जे मराठा समाज जो आज उठलेला आहे, समजा मराठा समाज मागतोय आरक्षण, तर सर्वच बाकीचे इतर समाज सुद्धा त्याला तो बोलल्यानंतर बाकी समाज पण बोलतात. बाकी म्हणायचं एवढंच आहे की इतके बलिदान जाऊन किंवा इतके गुन्हे दाखल होऊन किंवा इतके सगळे चालू असताना, करत असताना त्याचे कधी रिझल्ट नसेल तर फारच दुर्भाग्य म्हणावं लागेल मराठी समाजाचं. आणि आज 288 आमदारापैकी माझ्या अंदाजाने 144 ते 150 आमदार मराठी समाजाचे असतील, ते सुद्धा बोलू शकत नाही, ते सुद्धा मराठा आरक्षणावर बोलू शकत नाही म्हटल्यावर मी तर म्हणतो मला फारच लाजिरवाणी वाटल्यासारखं वाटतंय की आमदारांनी सुद्धा मराठा समाजासाठी बोलत नाहीये. आणि मराठा समाज हा आज आर्थिक दृष्ट्या असेल, शैक्षणिक दृष्ट्या असेल, हा मागासलेला आहे. मागास आयोगाचा रिपोर्ट आहे तरीही एसईबीसी दिल्यानंतरही त्याला स्थगिती येते, सुप्रीम कोर्टामध्ये जातं. ह्या गोष्टी थांबता ह्या फक्त राजकीय हेतुपोटी असल्या कारणानेच थांबत आहे असा माझा वैयक्तिक सरळ आरोप आहे. नक्कीच, ज्याप्रमाणे आपण म्हणताय की राजकीय हेतुपोटी जे आहे हे आरक्षण कोर्टात गेलेलं आहे आणि याचाच फटका मराठा समाजाच्या जे विद्यार्थी आहेत त्यांना बसताना आपण बघतोय. कारण ज्या प्रकारे त्यांच्या ऍडमिशन्स आहे, मागे एमपीएससीच्या जी परीक्षा होती त्यावर देखील आपण म्हटलं होतं की ही स्थगित करावी, नंतर घ्यावी जेव्हा आरक्षणाचा म्हणजे निर्णय होईल त्यानंतर. तर काय सांगाल यावर, आपलं काय मत आहे की कुठल्या जो मराठा समाजामधल्या कुठल्या म्हणजे प्रवर्ग काय म्हणतील त्याला, कुठला जो समाजामधला जो कुठला मेन असा हे आहे की विद्यार्थी आहेत त्यांना त्रास होतो आहे, नोकरदार वर्ग आहे ज्यांना आता भरती होणार आहे अशांना देखील याचा फटका बसतोय सर्वांनाच. आता याच्यामध्ये ज्या काही विद्यार्थी ज्यांना पुढे शिक्षणासाठी जायचं आहे, एमपीएससी असेल, पीजी असेल किंवा एमबीबीएस, बीएचएमएस
हे असतील यांना याचा तर सगळ्यात मोठा फटका बसणारच आहे आणि बसलेलाच आहे मी असं म्हणतो. त्यानंतर ज्या काही नियुक्त्या होणार होत्या किंवा ज्या काही मागच्या काळामध्ये त्यांचे साधारणतः पेपर झाले असतील किंवा ते त्यामध्ये सिलेक्ट झाले असतील त्यांच्या सुद्धा आता भरत्या थांबून गेलेल्या आहे. येणाऱ्या ज्या भरत्या आहे यामध्ये सुद्धा आमचा मराठी समाजाचा कुठलाही तरुण पार्टिसिपेट होणार नाही म्हणजे सगळं नुकसानच होत आहे. मी तुम्हाला त्या पहिले पण बोललो की ह्या दोन दोन गोष्टी ज्या समोर आलेल्या आहेत तिथे आरक्षण थांबलं स्थगिती आली हेच कधी मी बोललो तुम्हाला बीजेपी आणि शिवसेना सरकार असत. आता हे मी द्यायचं का तू द्यायचं याच्यावर झालेलं आहे आणि यांनी दिलं तर हे मोठे होतील यांना मराठी समाजाचा फायदा होईल मग हे कसं नाही भेटलं पाहिजे यावर चालू आहे. यावर मराठी समाज परपटत आहे. मला माझी केंद्र शासन असेल किंवा राज्य शासन असेल यांना हात जोडून कळकळीची एक विनंती आहे मराठा समन्वयक म्हणून याकडे त्वरित मराठा आरक्षण जे स्थगिती मिळालेली आहे यावर काहीतरी त्वरित उपाय करून आणि जे आमचे आरक्षणामुळे जे काही विद्यार्थी आणि तरुण मंडळी असतील तरुणी असतील जे आज त्यांची फरफट होत आहे ती थांबवली पाहिजे. हात जोडून प्रामाणिकपणे माझी अपेक्षा आणि इच्छा एवढीच आहे की लवकरात लवकर यावर येणाऱ्या तारखेमध्ये तरी 25 मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की याचा निकाल कुठेतरी लागला पाहिजे आणि स्थगिती उठली पाहिजे. नक्कीच. त्यानंतर आपली भूमिका काय असेल मराठा आरक्षणाला घेऊन? मराठा आरक्षणाला घेऊन जी भूमिका असेल ही मी एकटा काही सांगू शकत नाही. जे राज्यांच्या समन्वयकांची जी बैठक होईल त्यामध्ये येणाऱ्या पुढची जी रूपरेषा असेल ती ते ठरवतील त्याच वेळेस ते पत्रकाद्वारे आपणास कळवण्यात येईल. आता कुठेही काही आपण डिबेट करू शकत नाही कारण की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे यामुळे आणि आपणास सविस्तर भरपूर लोक बोलतीलच. विनोद भैया पाटील असतील याचिका करते अजून काही आमचे समन्वयक असतील हे आपणास चांगल्या प्रकारे सांगतीलच. पुढं जे जे येईल ते मी पण तुम्हाला कळवल कसं असेल आमची पुढची रूपरेषा. माझ्या आमची नाशिकला पण जालन्याला पण झालीये समन्वयकांची कोल्हापूरला पण झालीये क्रांती मोर्चा ठोक मोर्चा दोघांच्या मिटिंगा चालू आहे दोघांच्या राज्य परिषदही झालेल्या आहे त्यामध्ये जे जे काही आलं तिथे आपण तर प्रेसमूट देतच आहे आणि यापुढे तुम्हाला पण दिल्या जाईल प्रेसमूट काही अडचण नाही. नक्कीच नक्कीच. धन्यवाद अनिल पोळजी आपण इनबीसीएनच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि मराठा आरक्षण या मुद्द्यावर जी आहे आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप आभार आपले. धन्यवाद. मराठा आरक्षण या मुद्द्यावर आपण औरंगाबाद वरून अनिल पोळ आपल्या सोबत होते. त्यांनी आपल्याला मराठा आरक्षण स्थगिती जी पुन्हा मिळाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्यावर ते बोललेले आहेत आणि कोर्टाचा अवमान होईल कोर्टाच्या आदेशाचा अवमान होईल असलं अशा प्रकारे कुठलंही आम्ही वक्तव्य करणार नाही किंवा असं कुठलंही कार्य करणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. वेळोवेळी आपण जाणूनच घेणार आहोत की मराठा आरक्षणावर कुठला निर्णय येतो आहे आणि काय सुप्रीम कोर्टाद्वारे याच्यावर निर्णय येतो आहे. तर सध्या वेळ झाली इथेच थांबण्याची. बघत राहा इंडिया न्यूज. नमस्कार.